डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील रात्रीच खेळ झाले 2 या मालिकेच्या 6 ऑगस्टच्या भागात सकाळी पिंपळाचं झाड तोडायला गेल्यावर घडलेल्या प्रकारामुळे अण्णा आणि इंदू खूप अस्वस्थ असतात. दत्ता छायाची चौकशी करायला तिच्या खोलीत येतो तेव्हा इंदू शांत बसलेली बघून तिच्या चिंतेचं कारण विचारतो. इंदू त्याला घडल्या प्रकारामुळे ती अस्वस्थ आहे असं सांगते. या सगळ्याचा परिणाम सरिता आणि तिच्या बाळावर व्हायला नको, त्यामुळे तू त्यांना घरी घेऊन ये असं सांगते. अमावस्येच्या आधी सगळं नीट व्हायला हवं असं म्हणते. दत्ता डॉक्टरांशी बोलायचं ठरवतो. इकडे बेशुद्धावस्थेतील छायाला कुणाचा तरी आवाज येतो आणि त्याने तिला जाग येते. आधी ती दचकते, त्यानंतर स्वतःच्याच धुंदीत उठून मान खाली घालून बसते. इकडे दत्ता सरितासाठी जेवणाचा डबा हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. अण्णा पुन्हा एकदा दारू पितात आणि नशेत झोपायला जातात. मात्र तितक्यात त्यांना झोपाळ्याच्या हलण्याचा आवाज येतो आणि त्या आवाजाने ते उठून बसतात. त्यांच्या व्यतिरिक्त कोण झोपाळ्यावर बसलंय याचा त्यांना राग येतो आणि ते ओरडू लागतात. ते त्याच रागात खाली येतात आणि त्यांचा आवाज ऐकून इंदू काय झालं ते बघायला जाते. ती अण्णांना काय झालं असं विचारते तेव्हा झोपाळ्यावर कुणीतरी बसलंय, मला आवाज आला असं सांगतात. इंदू त्यांना बाहेर घेऊन जाते आणि झोपाळ्यावर कुणीच नाहीये हे दाखवते. हे बघून अण्णा चकित होतात. ती पांडूला बोलावते आणि तू झोपाळ्यावर बसला होतास का असं विचारते तेव्हा तो नाही म्हणतो. त्यानंतर ती पांडूला घरात यायला सांगते. पांडू दार लावून घेतो तेव्हा झोपाळा पुन्हा हलू लागतो. इकडे छाया घराच्या बाहेर जाते. इंदू तिला जेवण देण्यासाठी खोलीत जाते तेव्हा तिला छाया दिसत नाही. अण्णा सज्जात उभे राहून शेवंताला दुषणे देत असतात तेव्हा त्यांना छाया झाडाकडे जाताना दिसते. ते तिला रोखण्याचा प्रयत्न करतात मात्र ती थांबत नाही. तितक्यात त्यांना शेवंता त्यांच्याच खोलीच्या दरवाजात दिसते. अण्णा तिला ती इकडे काय करते असं विचारतात तेव्हा ती तुम्ही मला या घरात मानाने येऊ दिलं नाही त्यामुळे आता मी इथेच राहणार आणि तुमच्या प्रत्येक चुकीची शिक्षा हे घर भोगेल असं म्हणते. अण्णा तिला काहीतरी उत्तर देणार तितक्यात इंदू तिथे येते आणि अण्णांना त्यांना भास झाल्याचं कळतं. छायाला झाडाकडे जात असल्याचं बघून इंदू ओरडून तिला रोखण्याचा प्रयत्न करते मात्र छायाला ऐकू येत नाही. इंदू खाली जाते तेव्हा छाया स्वतःभोवती गळफास लावून घेत असते. इंदू तिला थांबवते आणि तिच्याकडे बघते तेव्हा तिने शेवंताप्रमाणे कपाळावर मळवड भरलेला असतो. इंदूला शेवंताच्या हसण्याचा भास होतो. शेवंता नायकांचे प्राण घेणार का, छाया भ्रमिष्ठ अवस्थेतून बाहेर येणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा रात्रीच खेळ चाले 2 सोमवार ते शनिवार रात्री 10:30 फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the Z5 app now.